मंगळवारी सोलापूर शहर उत्तर मतदारसंघात एक उमेदवारी अर्ज दाखल झाला असून अनेकांनी उमेदवारी अर्ज नेले आहेत. मंगळवारपासून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून पहिल्या दिवशी शहर उत्तर मतदारसंघात राईट टू रिकॉल पार्टीच्या वतीनं युवराज लिंबोळे यांनी उमेदवारी अर्ज भरला. त्याचप्रमाणे शहर उत्तर मतदारसंघात 16 जणांनी 26 अर्ज नेले आहेत, तर शहर मध्य मतदारसंघात 36 जणांनी 60 अर्ज नेले आहेत, तर दक्षिण मतदारसंघात 29 जणांनी 47 उमेदवारी अर्ज नेले आहेत. शहर उत्तरमधून श्रीशैल बनशेट्टी यांनी अर्ज नेला आहे, तर शहर मध्यमधून माजी आमदार आडम मास्तर आणि MM चे फारुख शाब्दी यांनी अर्ज खरेदी केला आहे. दक्षिण सोलापूर मतदारसंघातून सोमनाथ वैद्य, भाजपचे उमेदवार सुभाष देशमुख, बाबा मिस्त्री, तौफिक शेख, युवराज राठोड, उमेश काळे, दिलीप माने यांनी उमेदवारी अर्ज खरेदी केले आहेत. दरम्यान भाजपा वगळता कोणत्याच पक्षानं उमेदवारी जाहीर न केल्यानं इच्छुकांची धाकधूक वाढली असून तिकीट मिळेल का नाही या चिंतेत इच्छुक उमेदवार आहेत. दिनांक 29 ऑक्टोबर अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे.